नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. द ग्लोरियस एरा ऑफ द अनअपोज्ड मोनार्क एंड्स अँड हिज डॉटर टेक्स ओव्हर हिज लेगसी. इरावती चित्रे. चावावर नेहमीच असेल माझ्या अवतीभोवती हवेसारखा. न दिसता सुद्धा बरंच काही देणारा श्रीधर. अरे, ज्या नात्याचा आकारच हवेसारखा आहे त्या नात्याची शाश्वती काय? विसरून जा तिला. हे बघ, हे सत्य तू नाकारू शकत नाहीस की ती त्या वटवृक्षाच्या फांदीसारखी आहे ज्या वटवृक्षाची सावली सुद्धा सामान्य माणसांकरिता विषण्ण झालेली आहे. हे विसरू नको श्रीधर, त्या मुलीचे अण्णाव चित्रे आहे. चित्रे. अवसर ये बस. अवसाहेब, म्हणजे अंतिम निर्णय सर्वस्वी तुमचाच असणार आहे? आता लोकांचं काय आहे, आपण त्यांना जे सांगू ना ते मान्य करणार आहेत. पण काकासाहेबांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये आपला सदाशिव त्यांच्याबरोबर सावलीसारखा वावरलाय. म्हणजे खरा वारसदार हाच झाला ना. हे बघ बेटा, निर्णय घ्यायचं काम सर्वस्वी पक्षाचं आहे. जेव्हा पक्षाला माझे विचार पटले नाहीत, निर्णय पटले नाहीत, तेव्हा त्यांनी मला रिटायर केलं आणि यशवंतचा चेहरा आणला. माझ्या जागी त्याला बसवलं. आता आज त्याच्या जागी हिरानं बसावं असं पक्षाचं म्हणणं आहे. काय? पण हिरू, वा साहेब वा. जाओ मा काकू, स्वतःच्या नवऱ्याला सोडून घराबाहेर पडल्या. त्याने त्या मुलीला कधी घराच्या राजकीय वारशाबद्दल नाही सांगितलं. आणि कुटुंब तर सोडा, जिला स्वतःच्या बापाबद्दल पण साधी आपुलकी नाही ती मुलगी. हो, जिला राजकारणातला रस सुद्धा कळत नाही, तिच्या नावाचा कसला विचार करतोय पक्ष? यशवंत काकांच्या प्रत्येक संघर्षात मी उभा होतो आणि मी माझा हक्क कुणालाही हिरावू देणार नाही. प्रकाश, आज जर काकासाहेब असते ना तर त्यांनीही सदाशिवचंच नाव पुढे केलं असतं वारसा हक्कासाठी. खरंच महाभारत घडलंच नसतं जर गांधारून शकुनी मामा आला नसता तर. नक्कीच आबासाहेब, नक्कीच. पण आबासाहेब, त्या काळी भीष्म पितामहांनी जर त्यांची प्रतिज्ञा मागे घेतली असती ना तरीही महाभारत घडलं नसतं.
तुम्ही आता जे करता आहात ना ते नेमकं तेच आहे. बस आबासाहेब, विश्वास भाऊजी जे काही बोलतायत ते खरं आहे. मला नाही राजकारणात रस आणि माझं काही भवितव्यही नाही इथे. मला माझ्या आईसारखी समाजसेवाच करायची आहे. हे बघ बेटा, समाजसेवेचा रस्ता सुद्धा राजकीय विचारांच्या ओबडधोबड वाटेवरूनच जातो. मी आहे बाहेर. हे जे काही होत आहे ते अजिबात बरोबर नाही आहे. ज्या राजकारणापासून आईने मला आजवर लांब ठेवण्याचा प्रयत्न केला, आज मी त्याच राजकारणाचा भाग कशी होऊ शकते? काय करू मी? श्रीशी बोलून बघते.